पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ, अखेर आंदोलनाला मिळाली यश. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. आपण पाहणार आहोत राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ, अखेर आंदोलनाला मिळाली यश. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस 1 जुलै 2024 भारतीय डॉक्टर दिवसाच्या तसेच महाराष्ट्र कृषी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील तसेच वसतिगृहातील कार्यरत तासिका तसेच रोजंदारी धुलाई कर्मचाऱ्यांचे तासिक व मानधन वाढीबाबत आदिवासी विकास विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रतिदिन 5 तास याप्रमाणे पुढे नमूद करण्यात आलेल्या नुसार सुधारित मानधन वय हे शैक्षणिक वर्ष 2024-25 देण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे. मासिक कामकाजाचे 21 दिवस याप्रमाणे 5 तासकरिता सुधारित मानधन प्रति घटाडी तास प्रमाणे सुधारित मानधन दर पुढील प्रमाणे पाहूया. सुधारित मानधन अनुक्रमांक पदनाम अर्था सुधारित मानधन प्रति उच्च माध्यमिक शिक्षकासाठी पूर्ण अर्था मानधन प्रति तास 200 रुपये, उच्च माध्यमिक शिक्षक अपूर्ण अर्था 190 रुपये, माध्यमिक स्तर शिक्षक अपूर्ण अर्था 190 रुपये प्रति तास, माध्यमिक स्तर शिक्षक अपूर्ण अर्था 170 रुपये पूर्ण 1 तासासाठी, प्राथमिक शिक्षक अप्रशिक्षित 170 रुपये तासिका, प्राथमिक शिक्षक अप्रशिक्षित 160 रुपये तासिका. अशा प्रकारचे सुधारित मानधन असणार आहे. उच्च माध्यमिकसाठी 200, उच्च माध्यमिक अपूर्णसाठी 190, माध्यमिक स्तर शिक्षकसाठी 190, माध्यमिक स्तर शिक्षक अपूर्णसाठी 170, प्राथमिक शिक्षकासाठी 170, प्रशिक्षकासाठी अप्रशिक्षकासाठी 160 रुपये. कार्यरत तासिका तसेच रोजंदारी धुलाई कर्मचाऱ्यांचे तासिक व मानधन वाढीबाबत आदिवासी विकास विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रतिदिन 5 तास याप्रमाणे पुढे नमूद करण्यात आल्यानुसार सुधारित मानधन हे शैक्षणिक वर्ष 2024-25 देण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे. मासिक कामकाजाचे 21 दिवस याप्रमाणे 5 तासकरिता सुधारित मानधन प्रति घड्याळी तासप्रमाणे सुधारित मानधन दर पुढील प्रमाणे पाहूया. तसेच आदिकी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील स्त्री अधिशिका व पुरुष अधिशिका यांना प्रतिमा रुपये 20,000 रुपये इतके सुधारित मानधन शैक्षणिक वर्ष 2024-25 देण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे. तर सदर विभागातील वर्ग ड कर्मचारी यामध्ये स्वयंपाकी कामटी शिपाई चौकीदार व सफाई कामगार तसेच वर्ग ड कर्मचारी धुलाई काम करणारे कर्मचारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या आर्थिक वर्षात संबंधित जिल्ह्याच्या दर सूचित मंजूर करण्यात येणाऱ्या अकुशल मजुराचे दैनिक मजुरी दरानुसार सुधारित मानधन मंजूर करण्यात येत आहे. या संदर्भात आदिवासी विकास विभागाकडून निर्गमित सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहूया. वाढीव मानधनबाबत महत्त्वपूर्ण 28 जून 2024 महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. तासिकावाईज माहिती, सुधारित मानधन सर्व रुपयामध्ये दिलेले आहे. पूर्ण शासन निर्णय पूर्ण परिपत्रक अखिल तांबोळी सर क्लासेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हे परिपत्रक हे शासन निर्णय डाउनलोड करू शकता.